महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी जे एकनाथराव खडसे साहेबांच्या परिवारावर काही मुलाच्या बाबतीमध्ये भावना दुखवल्या त्या निषेधार्थ मोताळा तालुक्याची महाविकास आघाडी व आमचे तालुका अध्यक्ष या ठिकाणी जे आलेले गजू मामलकर मोसिनभाई मोबीनभाई या ठिकाणी सर्व आमचे पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते आम्ही त्यांचा मोताळा तालुक्यातर्फे जाहीर निषेध करतो आणि असे वक्तव्य कोणावरही परिवारावर बोलू नये. जर असे याच्यानंतर जर असं काही झालं तर आम्ही महाविकास आघाडीच्या तर्फे पूर्ण आंदोलन पेटवल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या महाराष्ट्रातील राजकारण अस्थिर करण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे. वेगवेगळ्या माध्यमातून इथले महापुरुष असतील किंवा जे कोणी इथं राजकीय याच्यामधील ज्येष्ठ नेते असतील यांच्याबद्दल विचित्र वक्तव्य करणं आणि आपला टाईमपास करणं अशा प्रकारची भूमिका सध्या भाजपनं या ठिकाणी चालू केलेली आहे. आत्ताच काही दिवसाअगोदर राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी लोकनेते एकनाथरावजी खडसे यांच्या मुलाच्या निधनानंतर त्यांच्या परिवारावरती जे काही खोटे नाटे असे आरोप करून त्या परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. या सर्व गोष्टीचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि गिरीश महाजनांसारखे असे भरपूर लोक या भाजपवाल्यांनी सध्या मार्केटमध्ये सोडून दिलेले आहेत की त्यांनी उचलली जीभ लावली टाळ्याला अशा प्रकारच्या भूमिका या ठिकाणी घेतलेल्या आहे आणि चांगल्या चांगल्या महापुरुषांना असतील किंवा अशा लोकनेत्यांना असतील बदनाम करण्याचा जो कट या भाजपने सुरू केलेला आहे हा कट यांनी कुठंतरी थांबवा अन्यथा महाविकास आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. मोताळा तालुक्याच्या वतीनं मोताळा तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो.